की भयावह स्थिति के दौरान मरीजों से निर्धारित दरों से कहीं अधिक वसूली होने को लेकर लगातार शिकायतें उजागर हो रही थी। इसी को देखते हुए महापौर दयाशंकर तिवारी ने शिकायतों का निपटारा करने के लिए एक निष्पक्ष समिति का गठन करने का सुझाव मनपा आयुक्त को दिया था। इसके अनुसार अब मनपा राधाकृष्ण बी ने न केवल समिति का गठन किया बल्कि समिति को शिकायत पर सुनवाई कर 3 दिनों के भीतर रिपोर्ट अतिरिक्त आयुक्त चरण शर्मा के पास देने के निर्देश भी दिए। उल्लेखनीय है कि इसी तरह कोरोना के संदर्भ में हाईकोर्ट की ओर से भी सुनवाई कर एक समिति का गठन किया गया है जिसमें न केवल पीड़ित बल्कि अस्पतालों को भी सुनवाई का मौका देने का आदेश दिया गया है। अब मनपा ने भी अलग से समिति का गठन किया है। नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन द्वारे नागरिकांची वारंवार तक्रार जे कोविडचे पेशंटबद्दल महानगरपालिकेला प्राप्त होत होती आणि सामाजिक माध्यमातून अखबारच्या माध्यमातून जे अखबारमध्ये छापून येत होतं की खाजगी दवाखान्याद्वारे नागरिकांचा शोषण सुरू आहे, जास्त पैसे आकारले जात आहे, या दृष्टीने मी माननीय आयुक्त महोदयांना 8 तारखेला एक पत्र दिला होता। त्या पत्रात मी नमूद केला होता की नागपूर महानगरपालिकेची एक समिती असणं नितांत आवश्यक आहे आणि त्या समितीवर विश्वास असण्यासाठी तक्रार आल्याबरोबर 72 तासाच्या आतमध्ये त्याचा निराकरण झाला पाहिजे आणि हा निराकरण करण्यासाठी दोन्ही पार्टी म्हणजे जो तक्रारकर्ता आहे तो आणि संबंधित हॉस्पिटल यांना सोबत बसून 3 दिवसाच्या आतमध्ये त्याचे विल्हेवाट लावून नियमाप्रमाणे कारवाई करणं अपेक्षित आहे असं त्यामागची भूमिका होती। या समितीमध्ये नागपूर महानगरपालिकाच फक्त नाही राहिली पाहिजे, पब्लिकमधलंही पार्टिसिपेशन झालं पाहिजे आणि तज्ज्ञ लोक राहिले पाहिजे। या दृष्टीने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे आमचे रिटायर्ड आमचे अधिष्ठाता डॉक्टर निश्वाळेजी हे त्या समितीत वैद्यकीय म्हणून ज्येष्ठ आहे, त्यांच्यासोबतच व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर मिलिंद भुरसंडी, हा व्हायरसचा प्रकार असल्यामुळे डॉक्टर मिलिंद भुरसंडीला याच्यात ठेवण्यात आलेला आहे। याच्यासोबतच IGMC मधले अनेस्थेटी असिस्ट याने जे आमची अनेस्थेशियाचं जे काम पूर्ण बघतात सेलगावकर मॅडम, विशेष म्हणजे सांगायचं असेल तर IGMC ने 133 व्हेंटिलेटर हाताळले आणि त्या 133 व्हेंटिलेटरचा मागे काम करणारी एकुलती एक डॉक्टर म्हणजे डॉक्टर सेलगावकर। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।